अहमदनगर में भारी बारिश के कारण शिवगांव निवासा पाथरडी तालुका में किसानों की फसलों को भारी नुकसान पहुंचा है। बताया जा रहा है कि फसलें खराब होने से सबसे अधिक असर किसानों पर पड़ेगा। महाराष्ट्र के विपक्ष के नेता अजीत पवार निवासा तालुका पहुंचे, जहां पर एक कार्यक्रम के दौरान अजीत पवार ने कहा कि खराब खरीफ फसलों के त्वरित पंचनामा के संबंध में सरकार किसानों को सरकार से एक विनम्र आवाज उठानी चाहिए। पवार ने कहा कि भारी बारिश के कारण खरीफ फसलों के नष्ट होने से किसान इस साल घर पर दिवाली नहीं मना पाएंगे। इससे उबरने और रबी सीजन उगाने के लिए किसानों को मदद के लिए हाथ देने की जरूरत है। आपको बता दें कि महाराष्ट्र के शिवगांव निवासा पाथरडी तालुका में भारी बारिश से किसानों की खरीफ फसल बुरी तरह तबाह हो गई है। ही गोष्ट गांभीर्याने घ्या। राजकारणाच्या ठिकाणी मी राजकारण बोली, आज राजकारण बोलण्याचं व्यासपीठ नाहीये। त्याकरता आज बेरोजगारी महागाई कशी वाढली ते आपण बघतोय। आताच आमचे नरेंद्र पाटील गुल्यांनी मला काही निवेदन दिली, ओला दुष्काळ जाहीर करा। दादा, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, खरीपात झालं, रब्बीत झालं, त्याच्याकरता काही मदत या सरकारला करण्याच्या करता भाग पाडा। इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आवासून उभे आहेत, परंतु त्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही विरोधी पक्षाची भूमिका अतिशय तडफेने पार पाडण्याचं काम करू। त्याच्यामध्ये आम्हाला आशुतोष काळे असतील, आमचे निलेश लंके असतील, त्याच्यामध्ये रोहित पवार असतील किंवा संग्राम जगताप असतील, हे सगळेच माझे सहकारी, त्यामध्ये डॉक्टर लहामटे असतील, हे सगळेच सहकारी त्याच्यामध्ये आम्हाला मदत करतायत। तिथं कुठं अडचण त्या ठिकाणी येऊन देत नाहीयेत। परंतु माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये